ज्यामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या निवडणुका लागतात त्यावेळेस आम्ही सगळेजण मुंबईमध्ये असल्यानंतर एकत्रपणे चर्चा करतो. मुंबईला 23-24 आम्ही आहोत तेव्हा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी तसंच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात इतर त्यांचे मान्यवर तसंच जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे इतर मान्यवर आणि आमचे मित्र पक्ष त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, सभागृहामध्ये आणि एकोप्याने काम करत असताना समाजवादी पार्टी आमच्या बरोबर असते, डावे कम्युनिस्ट ते आमच्या बरोबर असतात, असे बाकीचे जे काही आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनाही विश्वासामध्ये घेऊ. काल मला पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांनी पवार साहेबांना आज ते भेटणार आहेत, मलाही त्यांनी संपर्क साधला आणि ही निवडणूक आपण लढवली पाहिजे अशा प्रकारची इच्छा त्यांनी प्रदर्शित केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण ठरणार आहे त्याला मला आता सांगता येणार नाही, परंतु जगताप परिवाराची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये शंकर जगताप म्हणून लक्ष्मणराव जगतापांचे बंधू आहेत ते आणि आपल्या लक्ष्मण जगतापांच्या पत्नी या दोघांचं नाव त्यांनी पार्टीकडे कळवलेलं आहे असं समजतंय. अंतर्गत बातमी तशी आहे आणि इकडं पण कसब्यामध्ये वेगवेगळ्या त्या भागातल्या मान्यवरांची नावं बिडकर असतील इतर काही मान्यवर असतील भाजपचं मी बोलतो तिथं चर्चा चालू आहे ते मला इतकं माहिती नाही, परंतु अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यात स्वतः मुक्ताताईंचे घरातले त्यांचे मिस्टर पण इच्छुक आहेत असं बोललं जातं. अर्थात हा भारतीय जनता पक्षाने कुणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये काही चर्चाही करण्याचं कारण नाही आणि नागपण खोपसायचं काही कारण नाही, त्याच्यावर ते त्यांचा निर्णय घेतील. पण आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्या असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकार्याने.